नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि 2 मध्ये. बघा मित्रांनो, चर्चा आहे अंतर्गत मूल्यमापन नेमकं कसं होणार आणि तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनामध्ये 20 पैकी 20 मार्क कसे मिळवायचे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, आपलं कसं असतं की गणित भाग 1 आणि 2 मध्ये आपल्याला एकूण तसा पेपर जर बघायला गेलं तर 100 मार्काचा असतो. तुमचे जे काही रिझल्ट असेल त्या रिझल्टवरती गणितात तुम्हाला 100 पैकी किती मार्क मिळतात ते लिहिलेलं असतं. मग आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळवायचे असतील तर सगळ्यात अगोदर आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचा सुद्धा नीट अभ्यास करावा लागेल. अंतर्गत मूल्यमापनाचे 20 मार्क जे आपल्या हातातले आहेत, जी मुलं फक्त ज्या मुलांना पास व्हायला खूप अडचण निर्माण होते, जी मुलं ॲव्हरेजमध्ये असतात, जे टॉपर असतात, त्या सगळ्यांसाठी हे 20 मार्क महत्त्वाचे आहेत. ज्याला काहीच नाही आहेत त्याला हे 20 पैकी 20 मार्क कसे मिळू शकतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. कारण हे 20 मार्क हातातले आहेत, हे आपल्याला अजिबात सोडायचे नाही आहेत. तर बघूयात मित्रांनो, हे 20 मार्क आपल्याला कसे मिळू शकतात, प्रत्येकाला 20 पैकी 20 मार्क इथं कसे मिळू शकतात यावरती आपण चर्चा आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं बघण्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगतो की गणिताचा जर विचार केला तर 80 मार्काचा आपला तसा पेपर असतो. ओके, या 80 मार्काच्या पेपरमध्ये 40 मार्क म्हणजे लेखी परीक्षा, तसा पेपर जर बघायला गेलो तर 100 मार्काचा 100 पैकी 80 मार्क जे आहे ते आपले लेखी परीक्षा, 20 मार्क जे आहे ते अंतर्गत मूल्यमापन, आणि या 80 मार्काच्या मध्ये गणित भाग 1 बरं का, भाग 1 जो आहे तो 40 मार्कासाठी आणि भाग 2 जो आहे तो 40 मार्कासाठी असतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे हे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता आपण कशावरती येऊयात, अंतर्गत मूल्यमापनावरती, ज्यामध्ये तुम्हाला 20 पैकी 20 मार्क कसे मिळू शकतात हे आपण सांगणार आहोत. बघा, अंतर्गत मूल्यमापन कसं होतं, दोन याच्यावरती होतं, म्हणजे 20 मार्क आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचे आहेत, त्याच्यामध्ये गणित भाग 1 चे 10 मार्क, भाग 2 चे 10 मार्क पण आहेत, परंतु त्याचं पण विभाजन एका वेगळ्या पद्धतीत केलं जातं, वेगवेगळ्या याच्यात केलं जातं. बघा कसं, गृहपाठाचे 10 मार्क आणि बहुपर्यायी प्रश्नांचे 10 मार्क. आता ह्या गृहपाठाचे जे 10 मार्क असतात त्याच्यामध्ये गणित भाग 1 चा गृहपाठ पूर्ण केला असेल तर 5 मार्क आणि गणित भाग 2 चा गृहपाठ पूर्ण केला असेल तर 5 मार्क, असे हे 20 मार्क असतात, असे हे 10 मार्क असतात. इथं तर तुम्हाला 10 पैकी 10 पडलेच पाहिजेत मित्रांनो. म्हणून माझं असं सांगणं आहे की शाळेमधील शिक्षकांनी तुम्हाला जो काही गृहपाठ दिलेला आहे गणिताचा किंवा गणिताची जी काही गृहपाठाची वही दिली ती पूर्ण करा, जेणेकरून इथं 10 पैकी 10 मार्क प्रत्येक मुलाला मिळतील. महाराष्ट्राचा प्रत्येक मुलगा जो आहे त्याला इथं 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. कारण एकच काम करायचं, फक्त दिलेले गृहपाठ पूर्ण करायचे, बाकी काहीच नाही. ओके, आता प्रश्न आला इथं बहुपर्यायी प्रश्नांचा. आता एक तुमची बहुपर्यायी प्रश्नांची एक परीक्षा घेतली जाते 20 मार्कांची, गणित भाग 1 ची 20 मार्काची आणि भाग 2 ची 20 मार्काची, बरं का, 20 मार्काची किंवा 10 मार्काची ती घेतली जाईल. बरं, आता 20 पैकी समजा एखाद्या मुलाला 20 पैकी 20 पडले तर त्याला काय दिलं जातं, 5 पैकी 5 मार्क दिले जाते. ओके, समजा 20 पैकी 10 पडले तर त्याला किती दिले जाईल, बाबा जवळपास कमी मार्क मिळतील. समजा 20 पैकी त्या मुलाला 12 मार्क पडलेत, 20 पैकी 12 पडलेत तर त्याला 3 केले जातील, म्हणजे 20 पैकी जेवढे मार्क पडतात त्याला 5 मधून कन्वर्ट केले जातील. किंवा दोन्ही मिळून 40 मार्क, बरं का, 20 मार्काचा गणित भाग 1 चा पेपर, 20 मार्काचा गणित भाग 2 चा पेपर, दोन्ही मिळून बाबा त्याला 40 पैकी 40 पडले असेल तर इथे त्याला 10 पैकी 10 देतील. ओके, 40 पैकी 20 पडले तर 10 पैकी 5 मिळतील, 40 पैकी 30 पडले तर मग 10 पैकी किती मिळतील, अशा प्रकारे ते कन्वर्ट केले जातील 10 पैकी तुमचे मार्क, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. आता हे प्रश्न सोपे असतात, हे कसे असतात, एक प्रश्न असेल 4 ऑप्शन असेल, त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची संधी आहे, इथं सुद्धा तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. म्हणजे दोन गोष्टी आहेत, 10 मार्क जे आहेत ते तुमचे गृहपाठाचे, त्यामुळे गृहपाठ नीट करायचा, आणि 10 मार्क जे आहेत ते तुमचे बहुपर्यायी प्रश्नांचे, म्हणजे तुम्हाला इथं एक प्रश्न 4 ऑप्शन असतात ना त्या प्रकारचा, कौन बनेगा करोडपतीमध्ये कसे असतात तसे प्रश्न इथे विचारले जातील. ओके, तर अशा प्रकारे हे गणित भाग 1 आणि 2 चं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे, त्यामुळे इथं आपल्याला 20 पैकी 20 मार्क पाडायचेच आहेत. कसे पाडायचे ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आता तुम्हाला एक सांगतो की आपलं एक एज्युकेशनल ॲप, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट, आपलं एक एज्युकेशनल ॲप आपण बनवलेलं आहे. बघा, ज्यांना माहिती नाही, कारण बरीचशी मुलं आता आपल्या एज्युकेशन ॲपवरती येऊ शकतात, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, तुम्ही प्ले स्टोअरला गेलात तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप जे आहे ते प्ले स्टोअरला जाऊन मित्रांनो तुम्ही डाउनलोड करा आणि ते ॲप जॉईन करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. या ॲपवरती दोन गोष्टी आहेत, पहिली गोष्ट तुम्हाला काही फ्री कंटेंट सुद्धा आहे आणि त्याचबरोबर 499 चा आपण कोर्स बनवलेला आहे, बोर्ड परीक्षा 2024 साठी स्पेशल. या कोर्समध्ये आपण काय केलेलं आहे की 10वी गणित भाग 1 आणि 2 च्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती चर्चा करणार. सध्या तुम्ही जर या कोर्सवरती गेलात, हा कोर्स परचेस केला त्यावरती गेलात तर तुम्हाला सध्या गणित भाग 1 चं जे पहिलं प्रकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, याच्या 5 व्हिडिओ दिसतील.
त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणाची एक व्हिडिओ. आता रोज आपण काय करतोय, एक एक व्हिडिओ अपडेट करतोय. आता दुसऱ्या प्रकरणाचे आपण व्हिडिओ अपडेट करणार, वर्ग समीकरणाचे आज एक टाकले, उद्या एक टाकणार, मग वर्ग समीकरणाचे इम्पॉर्टंट प्रश्न झाले की मग अंकगणिती श्रेणी, त्याच्यानंतर मग गणित भाग दोन वरती सुद्धा चर्चा होणार. रोज एक एक व्हिडिओ गणित भाग एक किंवा दोनची या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळणार. आणि आठवड्यातून 3 ते 4 जे आहेत ते आपण काय करणार, लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार या तुमच्या कोर्सवरती या ॲपमधून. लाईव्ह लेक्चर पण काही फ्री पण असतील, काही पेड सुद्धा असतील. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, या ॲपवरती येऊन तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकताय. काही कंटेंट फ्रीमध्ये सुद्धा आहे आणि काही पेडमध्ये सुद्धा आहे. तर माझं असं सजेशन आहे, 499 कोर्स जर तुम्ही घेताय तर तिथं तुम्हाला जवळपास चांगल्या गोष्टी शिकता येतील. आणि यामध्ये आपण असेच प्रश्न घेणार आहोत जे इम्पॉर्टंट आहेत बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने. महत्त्वाच्या प्रश्नांवरच आपण चर्चा आपल्या या ॲपवरती करणार आहोत, ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ताच्या आत्ता लगेच प्ले स्टोअरवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी अशा लोगोचा आपला जो कोर्स आहे तो जॉईन करा, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ॲपची लिंक तुमच्यासोबत शेअर केले. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.